भेगा पडलेल्या या शेत जमिनीकडे पाहिलं की नागपूर जिल्ह्यातील कणान भागातल्या धान उत्पादकावर काय परिस्थिती ओढवली असेल याची कल्पना सहज येऊ शकते. नागपूर जिल्ह्याच्या मौदा तालुक्यातील या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात धान शेती केली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील धान उत्पादकाला पाऊस पडला नाही तरीही कधीही पिकासाठी पाण्याची समस्या निर्माण झाली नाही. कारण या भागातील तोतलाढोर धरणाच्या कॅनलमधून धान पिकासाठी नेहमीच पाणी पुरवठा झाला. मात्र यंदा पावसानं दडी मारल्यानं या धरणातील पाणी साठा कमी झालाय. शेजारच्या मध्य प्रदेश राज्यातील सीमेवर असलेल्या चौराई धरणातून तोतलाढोह इथं पाणी येतं. मात्र आता मध्य प्रदेश सरकारनं चौराईला धरण बांधल्यानं आता सगळं पाणी त्याच राज्यात अडवलं जात आहे. धान पिकाल तर आपला जिनगाने चालला नाही, तर पाण्याच्या दुष्काळामुळे 35 एकर जागा असून सगळ्या आम्ही रोवणार एक खमणं नाही रोवले, त्याच्यामुळे आम्हाला पाणी तुटलं होतं. पाणी आम्हाला कॅनलला पाहिजे बाबा. कर्ज कसं द्यावं आम्ही ना, आम्ही जेव्हा पाणी कॅनलच्या मिळेन आम्हाला, तर आम्ही धान लावून तरी कसं, तर तेव्हा आम्ही कर्ज कसं भरू, नाही तर आम्ही कर्ज भरू शकत नाही. आणि कारण की आम्ही कास्तकार मरण पावले ना, अगर आम्ही पाणीच नाही मिळले तर झाले आम्ही पूर्ण. दुसरीकडे अत्यल्प पावसामुळं तोतलाढोह धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याबाबतची भूमिका प्रशासनानं घेतल्यानं शेतीला पाणी सोडणं शक्य नाही. परिस्थिती बिकट असल्याचं खुद्द पालकमंत्र्यांनीही मान्य केलंय. प्रत्येक शेतकऱ्याला काही वेगळी विहीर देता येईल का, शेततळ देता येईल का, किंवा आता बोरवेल देता येईल का त्यांना, किंवा त्या ठिकाणी वीज वाढवून या वर्षी पुरतं ते जमिनीतून पाणी जास्तीत जास्त बोलतील का, अशा प्रश्नावर सुद्धा चर्चा आली. पण परिस्थिती गंभीर आहे, पेचमध्ये पाणी नाही आहे, नागपूर शहराला पाणी पुरेल का हा प्रश्न आहे, आणि त्यामुळे याचाही उपाययोजना करण्याचा प्रयत्न आहे. शेतकरी आपल्या याच्यात विचारत राहिला का आम्हाला पाणी मिळेल, पण यांनी आमचं पाणी नागपूर शहराला आरक्षित करून टाकलं आणि आम्हाला आता म्हणते की आम्ही पाणी नाही देणार. तुम्ही 60 दिवसाआधी 2 महिने अगोदर जरी सांगितलं असतं का आम्ही पाणी, तर आम्ही बियाणं खरेदी केलं नसतं, खत तयार खरेदी केलं नसतं, शेत तयार केलं नसतं. आता सगळं तयार करून आम्हाला आत्ता वेळेवर पाणी देत नाही, म्हणजे आम्ही कराव तरी काय, हा प्रश्न आमच्या पुढे. निसर्गाच्या लहरीपणामुळे व्यथित झालेल्या नागपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्याला आता काय करावं तेच सुचत नाही. पीक आलं नाही तर कर्ज कसं फेडावं याच विवंचनेत तो सध्या जगतोय. पावसानं दडी मारल्याने आधीच येथील धान उत्पादकाला अस्मानी संकटाचा सामना करावा लागत होता, पण आता पाण्याचं योग्य नियोजन न झाल्यामुळे आता सुलतानी संकट देखील त्याच्यासमोर उभं आहे. परिस्थिती आणीबाणीची आहे, पण अजूनही राज्य सरकारने पाण्याचं नियोजन केल्यास आणि मध्यस्थी केल्यास येथील पीक वाचवण्याची शक्यता आहे, आणि हीच अपेक्षा आता येथील धान उत्पादकांची आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश हस्तक्सा, अखिलेश हळवे, झी मीडिया, कन्हान, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.